भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा 64वा वर्धापन दिन पुण्यात पोलीस संचलन मैदान इथे संपन्न झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी विकास देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या प्रसंगी पुण्याचे पोलीस कमिशनर गुलाबराव पोळ उपस्थित होते. ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील शिक्षण, क्रीडा, पोलीस, संरक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि जवानांचा अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 64व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा आढावा घेतला. यंदा सुदैवाने अनेक भागात चांगला पाऊस झाला, परंतु काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. यातील नुकसानग्रस्तांना राज्याच्या शासनाने पुरेशी मदत दिली. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं देखील आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे 921.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धरणांना आधुनिक भारताची मंदिरे म्हणून संबोधलं होतं, कारण शेती आणि उद्योगाच्या विकासात सिंचन प्रकल्पाची खूप महत्वाची भूमिका असते. हे बाब लक्षात घेऊन जास्तीत जास्त सिंचन व्यवस्था निर्माण करण्यावर आपण भर दिला. यावेळी राज्य राखीव दल, गृहरक्षक दल आणि शहर पोलीस दल यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली. देश बचाने की कसम खाते है, दुश्मन को मिटाने की कसम खाते है, असाच काहीसा विश्वास आज या मैदानावर पडणाऱ्या यांच्या पावलातनं. पुणे शहर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक HP माने पाटील पोलीस उपनिरीक्षक SK पाटील मुलींची शाळा या शाळेचं नेतृत्व करते हर्षदा. यानंतर खेळाडू शाळा आहे अयोध्या देवी मुलींची हरित सेनेचा उपक्रम घेतलेली ही शाळा अहिल्या देवी स्कूल त्या शानदार शाळे जथ्याचं नेतृत्व करते आहे अनुजा ब्रांभे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या सादरीकरणानंतर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. Thank you.